विजापूर रोडवरील नेहरू नगर ग्राउंडवरील न्यू जॉगर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रभाग रचना एक सदस्यीय असो व तीन सदस्यीय. यंदाच्या महापालिका निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किमान दोन अंकी नगरसेवक पाठवण्याचे निर्धार केलाय, असे उद्गार राहुल गांधी झोपडपट्टी शाखा अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात जिल्हा सचिव डॉ एम एच शेख यांनी व्यक्त केले. शाखेच्या वतीनं राजकीय आणि सामाजिक काय काय काम करण्यात आलं त्याचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर आगामी तीन वर्षाच्या काळासाठी काय काम करायचं याचं नियोजन करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये मुख्य विषय असणार आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये प्रभाग तीनचे असू दे किंवा एकचे असू दे, पण राहुल गांधी हा महत्त्वाचा आमची शाखा आहे, पक्षाचा महत्त्वाचा एक अड्डा आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं राहुल गांधी शापूर चाळ आणि मुक्तीर पाचापेठमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आधार आहे. म्हणून या वेळेला या प्रभागामधून जेवढे काही उमेदवार असतील ते सर्व उमेदवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान शनिवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राहुल गांधी झोपडपट्टी शाखा अधिवेशनाची सुरुवात रझाक पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सदस्यांच्या हस्ते शहीद अशफाक उल्ला खान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान या अधिवेशनात मागील तीन वर्षात शाखेमार्फत झालेल्या कामाचा आढावा, सोलापूर शहरातील विविध समस्या, बदलतं राजकारण आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी लढ्याचं महत्व, आगामी काळातील कृती कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती हनीफ सातखेड यांनी यावेळी दिली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळ सदस्य युसुफ शेख मेजर, हनीफ सातखेड, शाखा सचिव रफीक जमादार, कासिम शेख, मुरली वंगारी, फातिमा पठाण, बाशाभाई दाऊद शेख आदी उपस्थित होते.